everyone. Not that. नाही असं एवढी एक्सायटेड असते ना आजकाल ब्रश करायला, है ना, कारण ते खूप इझी झालंय. फक्त ब्रश ठेवायचा नाही, असं 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 मस्त ते मूव होत, है ना. काय सो मस्त मॉर्निंग झाली आहे. सनी सकाळीच गेला, आज त्याचं सेमिनार आहे. सॅटरडे संडे दोन्ही दिवस सेमिनार आहे त्याचं. सो सकाळीच तो लाईक 8 वाजता गेला आहे आणि रात्री 8 वाजेपर्यंत आहे. सो मी आणि नायसा काय करणार आहोत, इवन वी डोंट नो, कारण नायसाचं सुद्धा वीकेंड आहे. नायसाला सुट्टी आहे, 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये पण नायसाला एवढा आनंद होतो, म्हणजे प्रत्येक मुलाला नाही पण प्रत्येक व्यक्तीला होतो, सगळ्यांनाच. इवन जे जॉबला जातात त्यांनासुद्धा वीकेंडला जर सुट्टी असेल तर एक वेगळाच आनंद असतो. बट जसं जसं तो वीकेंड संपत जातो, लाईक संडे मॉर्निंग जसं होतं ना, तर एक स्ट्रेस यायला लागतं की अरे दुसऱ्या दिवशी आता आपल्याला परत एकदा कामावर जायचं आहे. बट येस, जर आवडीचं काम असेल तर मग कोणाला काही स्ट्रेस नाही. मला माझे ते दिवस आठवतात, मला लिटरली फक्त संडे मिळायचा आणि तो संडे कसा जायचा ना समजायचा पण नाही, कारण आपली जेवढी कामं आपण त्या पूर्ण वीकमध्ये नाही करू शकत तो फक्त त्या संडेला करू शकतो. आणि असा निघून जायचा, लगेच दुसरा दिवस उजाडायचा. आणि आय वॉज नॉट ॲक्च्युली हॅपी, मला ॲक्च्युली स्ट्रेस यायचा. बट आता मला स्ट्रेस नाही आहे, मी माझ्या मनाचं सगळं काही करते, मला जे आवडतं ते मी करते आणि उत्साहाने करते. काय कळलं का तुम्हाला? ती असं म्हणते की मला जेव्हा सुट्टी असते आणि जेव्हा मी उठते ना, तेव्हा उठल्यावर मला कळतं की आई एक्सरसाइज करते, तर तिचं ते योगा एक सगळं काय मिक्स झालेलं आहे. सो येस, मॉर्निंग खूप स्टार्ट छान झाली. जसं की तुम्ही थोडे फार क्लिप्स पाहिले असतील, ते माझे स्ट्रेचिंगवाले क्लिप्स होते. त्याच्या आधी हाफ एन आवर मस्त एक्सरसाइज झाली विथ श्रुतिका. श्रुतिका असली की मला खूप बरं वाटतं, कारण नाही तर मी करायला गेली काय तर काहीतरी भलतंच होऊन जातं. एनिवेज, सो नायसा मॅडमला काय पाहिजे खायला? चल सकाळ सकाळी कोण चॉकलेट केक खात? दूध आणि कॉर्न. ओके ठीक आहे. सो आज आहे सॅटरडे आणि दर सॅटरडेला खाली आमच्या इथे मस्त मार्केट लागतो. फ्रुट्स व्हेजिटेबल्स सगळं काही मिळतं. APMC-मधनं डायरेक्ट ते सगळं काही इकडे स्टॉल लावतात खाली. सो आम्हाला खूप कन्व्हिनियंट होऊन जातं. मी आणि वहिनी आता खाली चाललो आहोत, त्याचा कदाचित मिनी ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. आणि काय जेवण बनवणार आहे हे पण तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून. हां, मी बाळताने मॅडम गरम आहे बाबू, थांब गरम. वाजले आहे 4:15. जेवण वगैरे सगळं खाताना लेट झालं, कारण मार्केट खाली मी लेट गेली. तिथे ॲक्च्युली मार्केटच लेट लागला आणि भाजी लेट आणली. मग 1:15 जेवण झालं, आई आणि नायसा जेवल्या, मग मी माझं बनवलं. मी आज किनवा फ्राईड राईस बनवलेलं, त्यात मी कॅप्सिकम, माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या टाकल्यात, मी गाजर, मग मशरूम हे सगळं टाकलं आणि अमेझिंग झालेलं. त्यानंतर मी व्हिडिओ एडिट केलं, माझा जो मिनी ब्लॉग आहे तो व्हॉइस ओवर दिलं, म्युझिक वगैरे टाकलं, तर त्यात थोडाफार वेळ जातो. आणि आता नायसाला थोड्या वेळ झोपवते, नाही तर मग संध्याकाळी जेव्हा 6:30 वगैरे वाजतील ना, दिवाच्या टायमाला मग ती झोपते. सो इट्स बेटर की थोड्या वेळ तिला आत्ता झोपवेल. आणि खूप लोकांना मी जे खाते आहे त्याचे रेसिपीज पाहिजे. सो एक 1 वीकचं सिरीज किंवा बोला एक चॅलेंज, फूड चॅलेंज स्टार्ट करणार आहे मी, ज्याच्यात मी रेसिपीज शेअर करणार आहे शॉर्ट्समध्ये. सो जो तुम्हाला कोणाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. रिड्यूस अवर रिसोर्सेस अँड वी कॅन फोकस मोर ऑन द बेबीज विच हॅज गॉट मोर सेंटेड वाडिया हॉस्पिटल.
सर इज व्हेरी पॅशनेट टीचर अँड अन एन्थुझियास्टिक ट्रेकर. डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी इज डायरेक्टर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ॲट सह्याद्री. वाजले आहेत संध्याकाळचे 5:30. बॅक फ्रॉम द कॉन्फरन्स, 20th ॲन्युअल महान्युकॉन होतं आमच्या इकडे. सो आलो संध्याकाळचे 7 आणि थोडंसं फ्रेश झालो आणि आता खूप भूक लागली आहे. नाश्ता करायचा आहे तर त्याची मला फरमाईश केली. प्लीज यम्मी यम्मी नाश्ता दे. फेवरेट नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी. पोहे साबुदाणे कधी खाऊ शकतो दिवसात वर्षातून कधी. ती पण तशीच झाली. मला पण ह्या गोष्टी एवढ्या आवडायच्या आधी, पण ते सतत करून करून ना तेच झालं. म्हणून म्हणलं माझं तुला कॅपिटल शिकायला आपण ह्यात शिकतो. Very good. Big small. Big B. Big B. Big leaf. No. Big flower. Which color? Blue color. Two. Green. Tiger. कसे पाहिजे सांग. एकदम टाईट. बाबांना येईल तसंच करतो ना. बाबांना जमत नाही असं. कसे बांधले ती बोलली बाबांनी माझे छान केस बांधले, तुम्ही बाबांकडनं बांधून घेणार आहे, आता बांधा बाबा. बाबांच्याच ह्याच्याने करते. Nice. फक्त तिला हाय पोनी लागते, नाहीतर तिला असं वाटत कि पडत येते पोनी. आत्ता पडेल पोनी तिला असं वाटत, म्हणून एकदम हाय. बाबांनी बांधले तर काही आवडू शकत बाबा. बाबा नाईस काय बाबा, हे बघा एका एका साईड चं परफेक्शन करायला दुसऱ्या साईड ची बॅट वाट लावली. फायनल आउटपुट रेडी आमचा. दाखव दाखव. वाव नाईस. ते लाव. वा तू क्लिप आहे तो लाव, ते केस पुढे पुढे येतात हळूहळू. कुठे कुठे शोधत होती माझी बेबी. थँक्यू सो मच. चलो चलो.
मी सकाळपासून वाट बघते बाबा कधी येतील आई मला बाबांबरोबर जेवायचंय मग बाबा मला बोल घेऊन जातील का चला आम्ही आता बाहेर निघालो आहोत आणि आम्ही आज मूवी बघणार आहोत चंदू चॅम्पियन. ऍक्च्युअली आम्ही जेव्हा लास्ट मूवीला गेलेलो ना म्हणजे त्यावेळेस आम्ही त्याचा ट्रेलर पाहिलेलं आणि प्रॉमिसिंग ट्रेलर हा खूपच प्रॉमिसिंग ट्रेलर होता त्याचा आणि आज सेकंड डे आहे. सेकंड डे ना आज काल रिलीज झालाय फ्रायडे काल हा कालच झालाय ना आणि त्याच्याबरोबर तो पण झालाय इश्क विश्क रिबाउंड पण आय गेस तो एवढा नाही चालला मला काहीही घ्यायचं नाही प्रॉमिस कर. म्हणजे एवढी एवढं मोटिवेशन की गिव्ह अप नाही करायला पाहिजे काहीही झालं आयुष्यात तरी गिव्ह अप नाही करायला स्टोरी आहे तसं सांगितली तर सगळं समजून जाईल पण मस्ट वॉच आहे ना मस्ट वॉच म्हणजे आपण एवढे एक्सक्युजेस देतो रे इथे लागलं ना तिथे लागलो आता मी हे नाही करणार मी ते नाही करणार बट ह्या मूवीमध्ये जे दाखवलं आहे ना ट्रस्ट मी मला नाही वाटत की आजकाल असं कोणामध्ये तो डेडिकेशन आहे आणि कोणी असं करू शकतं एवढं अमेझिंग. बापरे मी तर शेवटपर्यंत रडत होते. हॅट्स ऑफ टू द पर्सन सिरियसली छान कलर केले. सो फायनली आम्ही घरी पोचलो आहोत आणि जसं आम्ही तुम्हाला सांगितलं मूवीबद्दल एक गोष्ट मूवीमधनं खूप काय म्हणतात प्रॉमिनंटली दिसून येते ती म्हणजे जिद्द. जिद्द असणं फार इम्पॉर्टंट आहे जी पूर्ण जी त्यांनी लाईफ स्टोरी दाखवली आहे त्यात तेच एक मोठं होतं की खूप अशी जिद्द होती की नाही करायचंच आहे आणि तेच आम्ही नेहमीच ब्लॉगमधनं सुद्धा तुम्हाला सांगत असतो की जिद्द एक एम एक म्हणजे ध्येय हां ध्येय डेडिकेशन कन्सिस्टन्सी गोल सगळं काही लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला कुठे पोचायचं असेल किंवा काही करायचं असेल किंवा काही वेगळं चेंज आणायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची फार गरज आहे. आपण खूप इझिली गोष्टींना लेट गो करतो एक्सक्युजेस देतो लाईफमध्ये असं समजतो की आपलीच लाईफ किती खराब आहे आणि सगळ्यांची एकदम मस्त आहे असं आपण खूप काय काय विचार करत असतो बट ही स्टोरी बघितल्यानंतर ना माझ्यात पण एक ती वेगळी पॉवर आली आहे की जर ते करू शकतात तर आपण का नाही. म्हणजे आता मला इथे बोलायला खूप काही आहे. मी मूवीला जाण्याच्या आधी ना आजकाल ना आम्ही ट्रेलर नाही बघत म्हणजे आम्ही बघतो बट असं पूर्णपणे घुसत नाही त्यात की अशी अशी स्टोरी असेल असं आम्हाला मला तरी पर्सनली नव्हतं माहीत की एक्झॅक्टली ही काय स्टोरी आहे. म्हणून जेव्हा मी ते पूर्ण मूवी पाहिला ना मी एवढी सरप्राईज झाली एवढी इमोशनल झाली आणि म्हणजे एक वेगळंच इम्पॅक्ट पाडून गेले. मला असं वाटतं जेवढ्या लोकांनी हा मूवी बघितला असेल त्यांना सगळ्यांनीच काही ना काहीतरी त्यांच्या आयुष्यात एक छोटंसं मोटिवेशन ते घेऊन गेले असतील त्या थिएटरमधनं निघताना एक म्हणतात ना एक मे बी एक ड्रीम किंवा त्यांनीसुद्धा एक जिद्द अशी म्हणजे मला एक्झॅक्टली नाही ते एक्सप्लेन करता येत पण तुम्ही नक्की बघा हा मूवी मस्ट वॉच आहे आणि तुमच्या मुलांना सुद्धा खास करून घेऊन जा. सुंदर मूवी आहे म्हणजे नायसा सुद्धा एकदम असं
आय डोंट नो तिला किती समजले, बट स्टील शी वॉज वॉचिंग आणि ती तिने सुद्धा तो सगळा स्ट्रगल पाहिला. आणि अमेझिंग मूवी, अमेझिंग, खूप छान काम केलं आहे कार्तिक आर्यांनी. अँड सो चला ह्या नोटवर आम्ही ब्लॉग एंड करतो. म्हणजे वाजले 2:15, ऑलमोस्ट दुसरा दिवस उजाडला आहे, बट अमेझिंग एंड झाला आहे ह्या डेचा आणि खूप छान झोप लागणार आहे. सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.